कोरोनाच्या पुण्यातील आणि एकूण पुणे जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर अजित पवार आणि मी आम्ही चर्चा करून एक बैठक केली। त्यामध्ये विस्तृत कार्यक्रमही ठरला आहे। पहिलं म्हणजे पुणेकर जनतेनी आज जनता कर्फ्यू सारख्या भावनेनी कोरोना कर्फ्यूचं अतिशय उत्तम पालन केलं, याबद्दल पुणेकर जनतेला निश्चित धन्यवाद दिले पाहिजे। कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे जे उपाय योजले जात आहेत त्याच्या मागे उभं राहून आपण पालन केलं पाहिजे, ही त्यामध्ये भावना आहे। सगळ्यात मोठा प्रश्न एक होता व्हेंटिलेटर संबंधात, तर मी आज केंद्रातल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी बोलणं केलं आणि त्यामुळे लगेच 1121 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रासाठी पुढच्या 3-4 दिवसात इथे दाखल होतील। 700 गुजरातमधून येत आहेत, 421 आंध्रमधून येत आहेत, त्यामुळे व्हेंटिलेटर्स येतील। ऑक्सिजन सुद्धा राउरकेला आणि अन्य विभागातून इंडस्ट्रियल प्रोडक्शन जिथे होतं तिथून हा ऑक्सिजन मिळण्याचं सुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यासाठी जे मनुष्यबळ टेस्टिंग ट्रॅकिंग ट्रेसिंग अँड ट्रीटमेंट यासाठी जे मनुष्यबळही लागणार आहे ते मनुष्यबळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार आहे। आणि त्याचबरोबर कारण आम्ही असं मानतो हे राष्ट्रीय संकट आहे आणि सगळी राज्य सगळी जनता आमचीच आहे आणि त्यामुळे सगळ्यांना जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि तिथे उपाय अशा स्वरूपाचं हे धोरण आहे। आता केंद्राच्या 30 टीम्स या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि त्या 30 टीम्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी काय करायला पाहिजे यासंबंधीचा आपला अभिप्राय तयार केला आहे त्यांनी। पुण्यात सुद्धा पूर्वीचे कमिशनर आपले कुणाल कुमारांच्या नेतृत्वाखाली इथे टीम आलेली आहे आणि त्या टीमचाही सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर परिस्थिती पाहून झाल्यावर त्याने आढावा घेतलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहेत का असं आहे वॅक्सिनची एक मिनिट आणि सर लशी किती वाया गेल्या ती पण सांगा एक मिनिट आहे। हा काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा देशभराचा अहवाल आहे। यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,10,00,000 एवढे डोस महाराष्ट्राला मिळाले, 1 कोटीपेक्षा जास्त फक्त 3 राज्यांना मिळाले, राजस्थान महाराष्ट्र आणि गुजरात। आणि त्यापैकी 95,00,000 कालपर्यंत झालेत, कारण आज थोडे आणखी वाढलेले आहेत उपयोग। आणि 15,63,000 वॅक्सिन शिल्लक आहेत हा अहवाल सगळ्या राज्यांना माहिती आहे। मी आता सीताराम कुंटेंशी बोललो त्यामुळे हे 15,00,000 नीट वाटप झालं पाहिजे, म्हणजे कुठेही हा बोर्ड लागणार नाही की बा वॅक्सिन संपू, त्यामुळे असं होईल अशी मला खात्री। आज आरोप प्रत्यारोपाची वेळ नाही, जागा नाही। आम्ही राजकारण करायचं त्यावेळेला जरूर त्याचं उत्तर वेगळं देऊ, पण आता ही परिस्थितीचा सामना आपण गंभीर परिस्थितीचा सामना करतोय, त्यामुळे जनतेच्या हितापेक्षा महत्त्वाचं काय